नमस्कार मित्रांनो, आर टू टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. मित्रांनो, या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा व अर्ज करण्यासाठी फी किती आहे, पात्रता कोणती आहे व नुकसान भरपाईची रक्कम किती मिळणार आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, शेती व्यवसाय करताना होणारे अपघात म्हणजेच वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते व अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, ह्या योजनेसाठी पात्रता काय आहे पहा. महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदीनुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील विहितधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य म्हणजेच आई, वडील, शेतकऱ्यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 जण. मित्रांनो, नुकसान भरपाईची रक्कम किती असू शकते पहा. अपघाती मृत्यू झाल्यास ₹2,00,000. अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 हात किंवा 2 पाय तसेच 1 डोळा व 1 हात किंवा 1 पाय निकामी होणे यास ₹2,00,000. अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा 1 पाय निकामी होणे ₹1,00,000. विमा हप्ता भरावा लागत नाही. मित्रांनो, या योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणतेही विमा हप्ता भरायची गरज नाही. सर्व शेतकरी यांची विमा हप्त्याची रक्कम प्रति शेतकरी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला ₹32.23 शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. मित्रांनो, विमा पॉलिसीचा कालावधी पहा. 10/12/2021 9/12/2022 सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र शेतकऱ्याने, कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतल्यास सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ पात्र नाही. मित्रांनो, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत पहा. लाभ घेण्याकरिता दावा दाखल करताना सादर करावायची आवश्यक कागदपत्रे. विहित नमुन्यातील पूर्वसूचनेचा अर्ज, पूर्वसूचनेबाबत आवश्यक कागदपत्रे. सुरुवातीला 7/12 उतारा किंवा 8/10 मूळ प्रत, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यू, पाण्यात बुडून किंवा सर्पदंश, अन्य कोणत्याही अपघातासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटीलचा अहवाल, घटनास्थळ पंचनामा, वयाचा दाखला, सदरचा दावा दुर्घटनेनंतर शक्यतो 45 दिवस कालावधीत नोंदण्यात यावा, खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड, प्रस्तावासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे पहा. ज्या नोंदणीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे नाव 7/12 आले असेल अशी संबंधित फेरफार नोंद, मूळ उतारा अथवा फेरफार नोंदीसंदर्भात सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाट्यावकडील गाव नमुना 6(क)नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, मूळ उतारा अथवा वारसाच्या नोंदीबाबत सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र, विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र. याशिवाय अपघाताच्या घटनेस स्वरूपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाची प्रपत्र कमधील कागदपत्रे. रस्ता रेल्वे अपघात यासाठी कागदपत्रे पहा. इन्व्हेस्ट पंचनामा म्हणजे मित्रांनो, अपघात झाल्यानंतर जो पंचनामा करतो त्यालाच इन्व्हेस्ट पंचनामा म्हणतात. पोस्टमार्टम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती, वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना म्हणजे लायसन. मित्रांनो, पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्यास
इन्वेस्ट पंचनामा पोस्टमार्टम अहवाल बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम व्यक्ती अहवाल व क्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक. जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे विषबाधा इन्वेस्ट पंचनामा पोस्टमार्टम अहवाल रासायनिक विश्लेषण अहवाल विजेचा धक्का झाल्यास वीज पडून मृत्यू इन्वेस्ट पंचनामा पोस्टमार्टम अहवाल. मित्रांनो, खून झाल्यास इन्वेस्ट पंचनामा पोस्टमार्टम अहवाल रासायनिक विश्लेषण अहवाल. उंचावरून पडून झालेला मृत्यू इन्वेस्ट पंचनामा पोस्टमार्टम अहवाल पोलीस अंतिम अहवाल. सर्पदंश किंवा विंचूदंश यासाठी इन्वेस्ट पंचनामा पोस्टमार्टम अहवाल. वैद्यकीय उपचारापूर्वीचे निधन झाल्याचे पोस्टमार्टम झाले नसल्यास या अहवालातून सूट. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्याकडून प्रतिस्वाक्षरित असणे आवश्यक. नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या इन्वेस्ट पंचनामा पोस्टमार्टम अहवाल. नक्षलवादी हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्रे. जनावरांच्या चावण्यामुळे रेबीज होऊन मृत्यू यासाठी औषधोपचाराची कागदपत्रे. जनावराच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू यासाठी इन्वेस्ट पंचनामा पोस्टमार्टमचा अहवाल. जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे यासाठी क्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक आहे. दंगल यासाठी इन्वेस्ट पंचनामा पोस्टमार्टम अहवाल. दंगलीबाबतची कार्यालयीन कागदपत्रे. अन्य कोणतेही अपघात इन्वेस्ट पंचनामा पोस्टमार्टम अहवाल पोलीस अंतिम अहवाल. अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करायची कागदपत्रे. अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र किंवा दवाखान्याच्या नोंदी. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा शव चिकित्सक यांची प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र. वरील 1-13 मधील कागदपत्र मूळ किंवा राजपत्रित अधिकारी यांनी साक्षांकित केलेले अथवा स्वसाक्षांकित असल्यास ग्राह्य धरण्यात येईल. मृत्यूच्या कारणाची नोंद सक्षम प्राधिकाऱ्याने स्पष्ट केली असल्यास रासायनिक विश्लेषण अहवाल या कागदपत्राची आवश्यकता राहणार नाही. मित्रांनो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी अर्ज कुठे करायचा पहा. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा विमा दाव्याच्या अनुषंगाने पूर्वसूचना अर्ज विहित कागदपत्रासह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल प्राप्त होईल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होईल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येईल. विमा प्रस्ताव विहित कागदपत्रासह योजनेअंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे, तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातासाठी योजना चालू वर्षाच्या कालावधीत संपल्यानंतर 90 दिवसापर्यंत म्हणजे 3 महिने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. याशिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर 90 दिवसापर्यंत संगणक प्रणालीमध्ये नोंद झालेल्या पूर्वसूचना अर्जांवये तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसीचा कालावधी संपल्याच्या दिवसापासून 365 दिवसापर्यंत स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. मात्र सदर कालावधीनंतर कोणताही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही. तसेच यासंदर्भातील ग्राहक मंच किंवा इतर निर्णय आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत. मित्रांनो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी विमा कंपन्या कोणत्या आहेत पहा. दी युनिव्हर्सल स्वम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनिट नंबर 601-602, 6वा मजला, रिराइटेबल टेक पार्क, क्लाउड सिटी कॅम्पस, ठाणे, बेलापूर रोड, येरोली, नवी मुंबई. कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला जर ह्या विमा कंपन्याचा नंबर किंवा ॲड्रेस हवा असेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. टेलिग्राम ग्रुपवर सर्व माहिती मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.